प्रदूषण मुक्त आणि शाश्वत शहराच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आचल गोयल, केदार वझे, मृणाल ठाकूर आदी उपस्थित होते. नागपूर शहरात घराघरातून दुकाने आस्थानाकडून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रतिक्रिया करून पर्यावरण पूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे. अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र त्यात यश आले नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासन स्तरावरून दूर करीत आज हा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षात नागपूरचा वेगाने विकास झाला, मात्र घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत व अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची क्रमवारी घसरायची. आता क्रमवारी सुधारण्यास मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री त्यांनी यावेळेस व्यक्त केला. कचरा प्रक्रिया प्रकल्पाचं भूमिपूजन झालंय. मला आठवतं की बरोबर 1 वर्षापूर्वी साधारणपणे मागच्या वर्षीच्या 13 नोव्हेंबरला देवगिरीवर आपण एक बैठक घेतली होती आणि त्यावेळी मी विनंती केली होती की हे काम वेगाने झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही दूर करू. आणि मला अतिशय आनंद आहे की आज आता त्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन या प्रकल्पाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. विशेषतः यामध्ये जे माननीय गडकरी साहेबांचं मार्गदर्शन राबलं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी माननीय नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार देखील या ठिकाणी मानतो. खरं तर नागपूर शहराला गेल्या 10 वर्षांमध्ये जसं आता कृष्णाभाऊंनी सांगितलं, एक सर्वांगीण विकास नागपूरचा आपण गेल्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी केला. एक बदललेलं नागपूरचं स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेषतः जे लोक बाहेरून नागपूरमध्ये येतात ते नागपूरचं हे स्वरूप पाहून आश्चर्यचकित होतात की इतकं ट्रान्सफॉर्मेशन हे नागपूरमध्ये कसं झालं. पण एका गोष्टीची खंत मात्र सातत्याने आम्हाला होती, अनेक प्रयोग घनकचऱ्यावर प्रक्रियेचे आम्ही केले पण कुठलाही स्केलेबल प्रयोग आम्ही या ठिकाणी यशस्वी करू शकलो नाही.